हरिओम श्री राम अंबदे। मी यशवंत सकाळ चांदिवडे, देऊळ उपासना केंद्रात आहे। तर आज मी म्हणजे माझ्या बापूंविषयीचा जो माझा अनुभव आहे तो मी शेअर करायला आलो आहे, सांगायला आलो आहे। तर जवळजवळ ही गोष्ट 2015 आहे, एप्रिल 2015। तर आमचं असं कुटुंबाचं लग्नच होतं, गावी जायचं होतं आणि घरचेच माझे आधी गेलेले बहुतेक आणि मी एकटाच होतो। तर मी म्हटलं आता एकटा आहे तर कुठे बस आणि ट्रेनच्या, एप्रिलचा 25 एप्रिल होती तारीख, ती 25 एप्रिल 2015। म्हटलं एवढं बसला वगैरे कुठे जायचं, म्हणून मी म्हटलं जाऊ दे बाईक आहे त्या बाईकवर जाऊया रात्रीचं, आणि उन्हातून जाण्यापेक्षा रात्रीचं जाऊया। म्हणून मी एक 12-12:30 दरम्यान घरातून निघालो बाईकवर, सगळे तयारी वगैरे, बाईक वगैरे सगळे व्यवस्थित हे करून गेलो। आणि पण रात्रीचं काय सवय नव्हती, पहिल्यांदा प्रवास करत होतो रात्रीचा, मनात भीती होतीच आणि बापूस नावात गेलो। पण थोडं असं झालं की मी पनवेलच्या इथे कळंबोली नाक्याला गेलो तर माझ्या बाईकला थोडंसं कारचं हे झालं, पण मला काय जुना होतं, माझ्या बाईक जो पायाचा स्टँड होता तो कारचा जो कव्हर असतो टायर कव्हर त्याला लागून ते त्याचं झाकण पडलं। पण मला काय झालं नाही, मी सगळं तसं पुढे निघून गेलो। आणि 2015 आपला मुंबई गोवा रस्त्याची काय परिस्थिती होती आपल्याला माहितीच आहे, जी आज चालू आहे त्याच्याही एकदम डल होतीच। तर असं प्रवास करता करता एकदम लाईट नाही काय नाही, गाड्यांच्या समोरचे जे उजेड वगैरे मारा त्याच्याने भरपूर त्रास होत होता। म्हटलं आता ठरवलं जायचं तर जाऊया, आणि मी तसं हळूहळू काय वगैरे 30-40 स्पीडने जातच होतो। आणि अचानक एक कोलाडच्या इथे आसपास येताना ना रस्त्याला साईडला खड्डा होता, त्याच्यामुळे माझ्या बाईकचं पुढचं टायर खड्ड्यामध्ये अडकून मी पडलो खाली पडलो। तर पडल्यावर मला काय जाणवलं नाही असं, पण माझं नंतर उठून पाहिलं तर काय हेल्मेट पूर्णपणे फुटलं होतं, आणि ते जर हेल्मेट नसतं तर काय परिस्थिती असती तर आपल्याला माहिती असं पडली असती। आणि त्याच दरम्यान नेमकं पाठीमधून काही कुठची गाडी वगैरे काही नव्हती, बाईकलाही काही झालं नव्हतं, माझ्या फक्त पायाला ढोकरा थोडासा खरचटलेला आणि बाईकचं लिटिल जस्ट थोडासा हँडल फक्त थोडासा असं वाकडा झालेला, बाकी काहीच झालं नव्हतं। मी स्वतःही अशा परिस्थितीत उठलो, बाईक उचलली आणि साईडला ठेवलं, तोपर्यंत कुठचीही गाडी मागून पुढून येत नव्हती, एकदमच अरुंद रस्ता होता तो। आणि त्या परिस्थितीत जर कुठची गाडी वगैरे असते, ट्रक वगैरे, तर थोडासा अपघात होण्याचे चान्सेस होते। आणि माझं हेल्मेट पण पूर्ण फुटलेलं, त्या परिस्थितीत पण मी बाईक थोडी घेतली साईडला आणि चालवत, थोडा एक पुढे पेट्रोल पंप आहे तिथे जाऊन मी आराम केला। 5:45 दरम्यान मग उजेडला पुढचं ड्रायव्हिंग मी केली पुढेपर्यंत, संगमेश्वरला जायचं होतपर्यंत। पण त्या हेल्मेटची अवस्था नंतर पाहिली तर असं वाटत होतं की खरंच हे जर हेल्मेट नसतं तर आपलं काय खरं होतं, तर आपला खरंच तो एक पुनर्जन्मच होता, तो सद्गुरूच्या कृपेने लाभला, तो एक पुनर्जन्मच होता माझा, एक म्हणजे खरंच। आणि पाठून मागून एवढ्या अरुंद रस्त्यावर पाठीमागून गाड्यानं येणं वगैरे, आणि मी स्वतःच उठणं, बाईक उचलून निघून जाणार तसंच, आणि हे खरंच खूप ते सद्गुरूची कृपाच होती म्हणा। आणि बस एवढंच, बाकी काय, हरिओम अंबदे श्रीराम।